चालिया मंदिर मध्ये तुम्ही भेट दिलेले दर्शन घेतलेले काय सांगाल, काय भावना आहे? वंदे मातरम। सर्वात प्रथम उल्हासनगर चे सर्व रहिवासी आणि माझे सिंधी भाऊ आणि भगिनींनो, त्यांना सर्वांना शुभेच्छा द्यायचा मला। चालिया साहेब पर्व यांची जे मटकी समारंभ आहे त्यांच्यासाठी फुल शुभेच्छा माझ्याकडून। आणि दुसरा म्हणजे इथे अँटी डक ड्राईव्ह आणि यूपीएससी शिबिर त्या कल्याणमध्ये पण राबवलो आम्ही चांगल्या रीतीने, आणि आता झुलेलाल साहेब त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आम्ही। सर, उल्हासनगरमध्ये पण अँटी ड्रग ड्राईव्ह होणार आहे का? ते ऑलरेडी प्लॅनिंग सुरू आहे आमचं विचार मंच, आणि त्यानंतर शंकर भाऊ आणि बाकीचे जे सर्व सोशल वर्कर्स आहेत, वाजवायची वगैरे आहेत, ते पण म्हणजे ऑर्गनाईज करतील शाळेमध्ये कॉलेजमध्ये, आणि चांगल्या रीतीने मोठ्या प्रमाणात जास्त जास्त मुलांबरोबर अँटी ड्रग ड्राईव्ह हे मोहीम करणार। सर, आपल्या विभागातून काही पुढाकार घेतला जाणार आहे? ते म्हणजे नशामुक्त अभियान जे आपले माननीय प्रधानमंत्री जी, माननीय गृहमंत्री जी यांनी जे स्टार्ट केलेली आहे, आणि तेच म्हणजे त्या पातळीवर वी आर ट्राइंग टू डू ऍट अ स्मॉलर लेवल। म्हणजे आता माझा पण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अँटी ड्रग ड्राईव्ह साठी नशामुक्त अभियान पर्सनल लेवलवर ऍज अ अधिकारी, ऍज अ सिटीजन, ऍज अ नागरिक ते सुरू आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।